एक आनंदाची बातमी आहे पावसासंदर्भातली. येत्या 2 ते 3 दिवसात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या GFS मॉडेलनं पावसाचा अंदाज वर्तवलाय. राज्यातल्या घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापुरात वातावरणात बदलही होतील. येत्या 2 ते 3 दिवसात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD च्या GFS या मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापुरात वातावरणात बदलही होतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे कोरोना लसींचा पहिला डोस घेऊन 12 आठवडे झालेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांना सोमवारपासून कोविशिल्ड लसींचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. दररोज होणाऱ्या सुमारे 50 ते 60 मृतांमध्ये ज्येष्ठांचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळं पालिकेनं मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय. लसीकरणावरून हायकोर्टानं पालिका आणि राज्य सरकारला आदेश दिलेत. कोविनवरून नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्यानं लस द्या असं कोर्टानं म्हटलंय. लसींचा साठा नाहीये त्यामुळे आठवड्याभरात लसीकरण मंदावलेलं आहे. सध्या दिवसाला सरासरी 11,66,000 डोस दिले जात आहेत. गेल्या आठवड्यातला हा निंचांकी स्तर मानला जातोय. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, ओडिशामधील लसीकरण केंद्र बंद असल्याचं बघायला मिळतंय. कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या मुंबई ठाणे विभागातल्या ST कर्मचाऱ्यांचं लसीकरण मंदावलंय. 6,300 पैकी फक्त 1,709 कर्मचाऱ्यांचंच लसीकरण पूर्ण झालंय. मुंबई ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण रखडलंय. लस उपलब्धतेसाठी परराष्ट्र मंत्री S. जयशंकर सोमवारपासून 5 दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. लस आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीबाबत ते प्रामुख्यानं चर्चा करणार आहेत. सामनाच्या संपादकीय पानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा लेख छापून आलाय. मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करणारा हा लेख आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय यांनी हा लेख लिहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा लेख सामन्यात छापून आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ताशेरे ओढल्यानंतरही राज्य सरकार 10वीच्या परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं, विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावे याबाबत निर्णय शिक्षण मंत्री सोमवारी घेणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अखेर वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फायदा 1.5 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही वाढ लागू होईल. महिन्याभरात इंधन दर प्रचंड वाढलेत. मे महिन्यातील ही 11वी इंधन दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 100च्या जवळ आलंय तर डिझेलही 90 जवळ पोहोचलंय. विकासाचा ध्यास म्हणजे